नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत पण आपण आज खूप महत्त्वाचे काही प्रश्न बघत आहोत पी त्यामध्ये आपण जे के पण घेतलेलं आहे चालू घडामोडी पण घेतलेलं आहे म्हणजे मागील वर्षी आलेले प्रश्न असेल किंवा नेहमी येणारे प्रश्न असेल त्यासोबतच अतिसंभाव्य प्रश्न असेल आणि महत्त्वाचं म्हणजे की चालू घडामोडी मागच्या एक वर्षाच्या आतमध्ये जितके पण काही गोष्टी घडल्या किंवा ज्या गोष्टी चालू घडामुळे आपण म्हणतो तर त्यामधले देखील आपण काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओत बघणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्ही टाकलेले आहेत प्रत्येक प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी बघा बरेच लोक काय करतात की व्हिडिओ अर्धवट बघून सोडून देतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की तुम्ही तुम्ही म्हणशाल की अर्धा बघितला खूप झालं पण एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि एक एक प्रश्न हा तुमचा एक एक मार्क या ठिकाणी ठरवत असतो त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी बघत जायचं आहे आणि या ठिकाणी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्या लोकांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ नेहमी बनवतो तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर पोहोचत राहील सोबतच व्हिडिओला खूप मेहनत लागते तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर बघा पहिला प्रश्न जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या अहवालानुसार कोणाला मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांना मिळाला आहे प्रश्न दुसरा बघा पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी डॅश डॅश हे माध्यम आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी पेशी द्रव्य प्रश्न क्रमांक तिसरा बघा मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एकाच शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए मुंबई प्रश्न क्रमांक चौथा बघा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहते तर ऑप्शन क्रमांक दोन बघा ऑप्शन बी तापी प्रश्न क्रमांक पाचवा बघा जगातील सर्वाधिक प्रदूषित ठरलेल्या नवी दिल्लीचा एक्यू आय किती आहे बघा तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी चारशे त्र्याऐंशी एक यू आय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च काय बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आणि ह्या प्रश्नाला बरेच विद्यार्थी आहेत नव्वद टक्के विद्यार्थी या ठिकाणी काय होत आहे की आहेत बरोबर त्यामुळे तर गडबड करायची नाही आहे आणि ऑप्शन क्रमांक ती चार ऑप्शन डी पुणे आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रेश्न प्रश्न क्रमांक सातवा बघा सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान किती वेळ लागतो प्रश्न क्रमांक सातवा बघा सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान किती वेळ लागतो तर बघा ऑप्शन क्रमांक चा ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी दोन मिनटे सॉरी आठ मिनटे या ठिकाणी लागतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा बघा कोणत्या सालापर्यंत भारतीय स्थानक उभारण्याचे लक्ष इस्रोचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत प्रश्न क्रमांक नववा बघा सौर ऊर्जा निर्मिती कशामुळे होते तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए हायड्रोजन अणुच्या एकत्रीकरणाने काय होते तर सौर ऊर्जा निर्मिती होते प्रश्न क्रमांक दहावा बघा बँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने रिझर्व्ह बँक डॅश डॅश कर्ज देते तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए व्यापारी बँकांना प्रश्न क्रमांक अकरावा बघा कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी इंद्रसेना रेड्डी यांची नियुक्ती झाली ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी त्रिपुरा पुढचा प्रश्न पण त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरेच सर्व विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ लाईक करतात पण काही मोजके विद्यार्थी आहे की ते व्हिडिओला लाईक करत नाही तर बघा व्हिडिओला लाईक करायला वेळ पण लागत नाही आणि पैसे पण लागत नाही त्यामुळे लाईक करायसाठी कंज्यूस अजिबात करू नका प्रत्येकाने व्हिडिओला लाईक नक्की करा प्रश्न क्रमांक बारावा बघा टिपाई देवीचे प्राचीन मंदिर यवतमाळ जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी पांढरकवडा प्रश्न क्रमांक तेरावा बघा जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए जनरल डायर जबाबदार होते प्रश्न क्रमांक चौदावा बघा पृथ्वीचा विषवृत्तीय हो व्यास किती किलोमीटर आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी बारा हजार सातशे चौपन्न किलोमीटर प्रश्न क्रमांक पंधरावा बघा इंटरनेटपासून जगात कोणत्या देशात सर्वाधिक लोक वंचित आहेत तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए चाड प्रश्न क्रमांक सोळावा बघा विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी लोकसभेचे सभापती प्रश्न क्रमांक सतरावा बघा धोलपूर जिल्ह्यातील देशातील चोपन्नावा व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यात असणार आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी राजस्थान आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा लोहित पेशी मानवाच्या डॅश डॅश निर्माण होतात तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी मज्जेत प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा खालीलपैकी कोणाची नियुक्ती महाराष्ट्र राज्याच्या वन खात्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक पदी झाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी शैलेश टेंबुर्णीकर क्रमांक एकवीस बघा चार मिनार खालीलपैकी कोणत्या शहरात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे मला सर्वांनी लगेच आत्ताच आत्ता कमेंट करून सांगायचं आहे चार मिनार खालीलपैकी कोणत्या शहरात आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी डॅश डॅश हे मध्यम मध्य प्रदेशची राजधानी आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए भोपाळ प्रश्न क्रमांक चोवीस बघा कोणत्या वर्षापर्यंत दोन्ही देशातील व्यापार दुप्पट करण्याचा निर्णय भारत आणि ग्रीस यांनी घेतला आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए दोन हजार तीस प्रश्न क्रमांक पंचवीस बघा ए अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक गे ग्रंथाचे लेखक कोण तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रश्न क्रमांक सव्वीस बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी सातवा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा हे कोणाचे ब्रीदवाक्य होते तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी बहिष्कृत हित सभा आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा देशात महाराष्ट्र राज्याचा अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून वीज निर्मितीमध्ये कितवे स्थान आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी पाचवे स्थान आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा अंबा बारवा अभयारण्य समुद्री सपाटीपासून डॅश डॅश फूट उंचीवर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी दोन हजार तीनशे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर सर्वांनी काय करायचं आहे कमेंट करायची आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे किंवा तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी या ठिकाणी अभ्यास करत आहात या ठिकाणी मला कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे येणाऱ्या काळातील मी त्या टाईपचे प्रश्न व्हिडिओमध्ये ॲड करत जाईल प्रश्न क्रमांक तीस बघा कोणते पदाधिकारी मंत्री परिषदेत असले तरीही कॅबिनेटचे सदस्य नसतात तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी राज्यमंत्री प्रश्न क्रमांक बत्तीस बघा राज्यातील पहिल्या मेडिकल स्किल लॅब कोठे उभारण्यात आली तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मिरज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौ पस्तीस बघा औष्णिक वीज प्रकल्पामध्ये अणुच्या केंद्रांचे विभाजन कशामुळे होते तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए न्यूट्रॉन शोषणामुळे प्रश्न क्रमांक छप्पन बघा भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए महात्मा गांधी प्रश्न क्रमांक सदतीस बघा प्रायोगिक तत्वावर चालणारे भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र डॅशॅश येथे सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी दिल्ली पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस बघा महाराष्ट्रातील सरासरी किती टक्के क्षेत्र अरण्याखाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी एकवीस टक्के आता आपल्या प्रश्न व्हिडिओमध्ये काय काय प्रश्न चुकून या ठिकाणी राहून गेलेले होते तर ते चार पाच प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आता ते उरलेले चार पाच प्रश्न आहेत त्या या ठिकाणी आपण सविस्तर बघून घेऊया बघा प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणते शहर दोन राष्ट्रीय महामार्गांनी जोडले गेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी धुळे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीस राहिला होता घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणजे डॅश डॅश होय तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी घटनेचा सरनामा आपलं बरोबर उत्तर आहे आता या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक वीस स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कोण घेते तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी राज्य निवडणूक आयोग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा ब्राईट स्टार युद्ध सरावात भारताचे हवाई दल पहिल्यांदा सहभागी होणार हा युद्ध सराव कोणत्या देशात झाला तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी इजिप्त प्रश्न क्रमांक चौतीस बघा रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम डॅशडॅश या राज्यात सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक बावीस बघा डॅशडॅश या शहरात शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी नांदेड बघा पुढचे प्रश्न बघण्या अगोदर छोटीशी विनंती आहे सर्वांना की जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या सर्वांसाठी छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ असेल लेक्चर असेल गणिगणित गणित बुद्धिमत्ताचे जे काही फ्रीमध्ये क्लासेस आपण सुरू करणार आहोत त्या सर्वांची अपडेट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत टाईम तु टू टाईम पोहोचत राहील त्यामुळे प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा देशातील सर्वाधिक कीटकनाशकांच्या वापरात कोणते राज्य अव्वलस्थानी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक चाळीस बघा जळगाव जिल्ह्यातील तामसवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी बोरी नदी